नमस्कार मित्रांनो, आज आपण BA TY या वर्गाकरता भारताचा प्राकृतिक भूगोल या पेपरची या पेपर संबंधित माहिती बघणार आहोत. आणि मित्रांनो, भारताचा प्राकृतिक भूगोल या अंतर्गत अनेक भारताला संबंधित अनेक जे प्राकृतिक घटक आहेत, तर या घटकाचा या पेपर अंतर्गत आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या भारताच्या प्राकृतिक भूगोला अंतर्गत आपण भारतातील उंच सखल होणारा भाग असेल, उंच सखल भाग असेल, पर्वतीय भाग असेल, पठारी भाग असेल, मैदानी भाग असेल, यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे या पेपरमध्ये आपण या नदी प्रणाली, तर या भारतातील नदी प्रणाली या अंतर्गत आज आपण या ठिकाणी भारतातील नदी प्रणाली हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण जर भारताच्या दृष्टीकोन भूपृष्ठावरचा जर आपण बघितलं, तर भारताच्या भूपृष्ठावर भारत हा अत्यंत विस्तृत स्वरूपाचा भूभाग लाभलेला देश आहे. आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये इतर देशाच्या मानाने जर बघितलं, तर या ठिकाणी नद्या ज्या आहेत ह्या अनेक मुख्य आणि त्यांच्या उपनद्या या भारतामध्ये आहेत. त्याबद्दल आपण भाग्यवान समजलं पाहिजे. या भारताच्या या भूपृष्ठावर अनेक नद्या ह्या वाहताना दिसतात. आणि या प्रकारच्या नद्या ज्या आहेत, तर या नद्यांचा अत्यंत महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारताच्या आर्थिक विकासासाठी असो, सामाजिक विकासासाठी असो, एकूण सांस्कृतिक विकासासाठी असो, ह्या नद्या आपल्याला अत्यंत लाभदायी ठरतात. आणि आज जर आपण बघितलं मित्रांनो, की बरेच जे शहर आहे, तर हे शहर आणि ग्रामीण भाग आजसुद्धा नदीच्या काठावरती बसलेला आहे. आणि या नद्यांद्वारे आलेला गाळ आणि या नद्यांमध्ये असलेलं पाणी या आधारावरती त्यांना शेतीसाठी हे अत्यंत उपयुक्त हे नदीचे विभूत प्रदेश, मैदानी प्रदेश हे असलेले आपल्या दिसून येते. आणि त्या दृष्टीने हा नदी जी आहे ही जीवनवाहिनी म्हटलं जाते. आणि भारताच्या अनेक प्राचीन काळातल्या ज्या संस्कृती आहेत, ते मोहनजोदडो, हडप्पा संस्कृती असेल, सिंधू, या सगळ्या ज्या संस्कृती आहे, ह्या प्राचीन संस्कृतीसुद्धा आज आपल्याला भारताच्या महत्त्वाच्या नद्या या नद्यांच्या काठावरती विकसित झालेल्या आपल्याला दिसून येते. कारण पाणी जे आहे हे पाणी मानवाचं जीवन म्हटलं जाते. आणि पाण्याशिवाय माणसाच्या कोणत्याही क्रिया, कोणत्याही घटक आपण जिवंत राहू शकत नाही. आणि हे जे पाणी आहे, शुद्ध पाणी देण्याचं काम ह्या नद्याच करताना आपल्याला दिसते. आणि अशा या नद्यांचं आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील नदी प्रणाली या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे जगातल्या ज्या विविध नद्या आहेत, त्या नद्यांमध्येच भारतातील फक्त आपल्याला आपला टॉपिक जो आहे, भारतातील प्राकृतिक भूगोल, म्हणजे भारतातील जे प्राकृतिक घटक आहेत, तर त्या प्राकृतिक घटकामध्ये आपल्याला हे जे प्राकृतिक घटक आहे, भारतातील नदी जे आहे, ह्या प्राकृतिक घटक आहेत. ज्यांचं काय निसर्गाकडे निर्माण होते, माणूस या ठिकाणी निर्माण करू शकत नाही. आणि त्या ज्या त्याचं जे आकार असेल, स्वरूप असेल, प्रवाह स्ट्रक्चर म्हणजे प्रवाह प्रणाली असेल, तर ती प्रवाह प्रणाली निर्माण करण्याचं कामसुद्धा हे निसर्गाद्वारे, भूपृष्ठाद्वारे, भूपृष्ठाच्या उंच संकल्पनामुळे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. आणि
या नद्यांचा जर आपण बघितला तर या नद्यांचं पाणी जे आहे, जल जे आहे, नद्या ज्या आहे, नद्यांचा जो प्रवाह जर आपण सर्वसामान्य बघितला तर मित्रांनो ऑब्झर्वेशन येते की ज्या ठिकाणी या नद्या पाणी जे आहे हे ज्याप्रमाणे उतार असेल त्या उताराच्या प्रमाणानुसार त्या वाहताना आपल्याला दिसते आणि उंच पर्वती भागापासून तर पठारी भागापर्यंत आणि पठारी भागावरून मैदानी भागापर्यंत आहे त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे एखाद्या प्रदेशामध्ये कशा प्रकारचा उतार आहे, कोणत्या दिशेचा उतार आहे, कोणत्या दिशेने उतार आहे आणि त्याची तीव्रता काय हे आपल्याला या भारतात ज्या नद्या आहे नद्यांच्या वाहनीच्या दिशेवरून आपल्याला हे लक्षात येते. आणि आपण बघतो की या ज्या नद्या आहेत तर या नद्या महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी करतात ते म्हणजे या नद्यांद्वारे जे पाणी वाहून आणलं जाते तर पावर पाणी वाहून आणताना त्या नद्यांमध्ये जे दगडगोटी असतात पाणी प्रवाह असतो तो तीव्र गतीने असेल, वेगवान असेल तर बऱ्याच वेळा ओढो आणि पार्श्व हे खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येते. खनन कार्य जे आहे खनन आपल्याला मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे जर नदी आपण जर अवलोकन केलं तर मित्रांनो बऱ्याच काही भागामध्ये नदी ही आपला जो तळ आहे या तळ भागाचं सुद्धा खनन करतं आणि आपला जो वरचा भाग आहे काटा या काटाचं सुद्धा खनन करताना येते. आणि हे खनन करताना त्यांच्यासोबत जे गाळ असेल काही नैसर्गिक वनस्पती असेल यासारखे जे काही घटक असेल तर ते दगडगोटे सगळे हे खनन करते आणि ते वहन करून सुद्धा घेऊन जाते. आणि या ठिकाणी आपण वहन करताना ज्या ठिकाणी ते उतार मंद होतो त्या उताराच्या मंद होताना या ठिकाणी निक्षेपणसुद्धा करताना येते. म्हणजे एक प्रकारे नदी जी आहे खनन वहन आणि निक्षेपण या प्रकारचे तीन महत्त्वाचे कार्य करतात. आणि या प्रकारे जर तीनही कार्य केल्यामुळे या ठिकाणी काय होते निक्षेपणामध्ये आपण बघतो की जेव्हा हा गाळ वगैरे असेल दगडगोटी असेल हे दगडगोटी या ठिकाणी जेव्हा उतार करून येतो त्या ठिकाणी ते जमा होता दिसते. आणि हा जो भाग आहे तेव्हा मंद उतार होतो तेव्हा मंद उतार झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण पूर मैदानी आणि या समुद्राच्या काठावरती त्रिभुज प्रदेश हे निर्माण कार्यक्रम निक्षेपणाद्वारे केले जाते. अशा प्रकारे ही नदी जी आहे की नदी प्रवाह आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि भारताच्या दृष्टीने जर आपण नदी प्रवाहाच्या दृष्टीने अभ्यास केला तर आपण भारतातल्या ज्या काही नद्या आहेत या नद्यांचा त्यांच्या आकाराच्या आधारात जर वर्गीकरण केलं तर आपल्या या भारतातील नद्या एकूण तीन प्रकारच्या नद्या यामध्ये दिसून येतात. आणि पहिला जर आकाराच्या आधारावर तुम्ही जर घेतला तर म्हणजे ह्या नदीचं जे प्रवाह क्षेत्र आहे कॅचमेंट एरिया जे आहे हा एरियाच्या आधारावर जर बघितलं तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी तीन प्रकारच्या नद्या दिसून येतात. एक मोठ्या आकार असणारा या कॅचमेंट एरिया असणारा, दुसरा मध्यम आणि तिसरं जे आहे कमी. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या आकाराच्या त्या प्रभाव प्रणाली असलेल्या मोठ्या प्रमाणाच्या कॅचमेंट एरियाच्या त्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे या किती आहे त्या आधारावरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी पाणलोट क्षेत्र जर बघितलं तर या ठिकाणी 20,000 वर्ग किलोमीटर एवढं पाणलोट क्षेत्र असणाऱ्या ज्या नद्या ह्या नद्यासुद्धा दिसून येतात. आणि यामध्ये आपण जर बघितलं सगळ्यात ज्या भारतातील अनेक मोठ्या मोठ्या नद्या आहेत तर या मोठ्या नद्यांचा या ठिकाणी समावेश होतो. ज्यामध्ये गंगा नदी असेल, ब्रह्मपुत्र, त्यानंतर सिंधू नदी असेल, गोदावरी सारख्या नदी असेल, या सगळ्या ज्या मोठ्या आहेत तर या एकूण जर सर्वसामान्यपणे या ठिकाणी एकूणपैकी नद्यांपैकी भारतातील 14 नद्या या मोठ्या प्रमाण पाणलोट क्षेत्र
20,000 चौरस किलोमीटर वर्ग असणाऱ्या पाणलोट क्षेत्र असणाऱ्या नद्या ह्या एकूण भारतातील 14 नद्या असलेल्या प्रदेशात यामध्ये मध्यम पाणलोट क्षेत्र असणाऱ्या ज्यामध्ये 2,000 ते 20,000 वर्ग या प्रकारच्या नद्या यामध्ये या वर्गामध्ये मोठ्याने दिसते. आपण सर्वसामान्यपणे या ठिकाणी वर्ग वर्गीकरण अभ्यास करतो. या ठिकाणी जर बघितलं आकाराच्या आधारावर जर बघितलं तर आपल्याला 3 प्रकार आपल्याला दिसून येतील. मोठ्या आकाराच्या ज्या आहे 14 पाणलोट ज्या आकाराच्या नद्या आहेत 14 नद्या आपल्याला दिसून येतील. मध्यम ज्या आहेत ह्या 44 नद्या यामध्ये मध्यम पाणलोट क्षेत्र असणाऱ्या नद्या ह्या 44 स्वरूपाच्या असलेल्या दिसून येतील. 44 नद्या ज्या आहेत यामध्ये दिसून येते आणि यामध्ये जे कमी किंवा लहान पाणलोट क्षेत्र ज्याचं 2,000 पेक्षा पाणलोट क्षेत्र कमी आहे अशा नद्या या प्रकारामध्ये मोठ्याने दिसून येते. आणि यामध्ये एकूण भारतातील नद्यापैकी ज्या काही नद्या आहेत त्याच्या 55 नद्या ज्या आहेत तर ह्या 55 नद्या यामध्ये या प्रकारामध्ये या आकाराच्या आधारावरती 55 नद्या ह्या लहान पाणलोट क्षेत्र म्हणजे 2,000 वर्ग चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणाऱ्या पाणलोट क्षेत्र कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये नद्यामध्ये याचा समावेश या नद्यांचा 55 नद्यांचा समावेश जर होताना दिसून येतो. म्हणजे भारताच्या दृष्टीने आकाराच्या दृष्टीने जर विचार करून आकार म्हणजे काय की ते जे नदी आहे त्यानंतर जे काही येणाऱ्या उपनद्या असेल त्याचं ते पाणलोट क्षेत्र आहे. या पाणलोट क्षेत्राच्या आधारावरती ही कॅचमेंट एरियाच्या आधारावरती आपण या ठिकाणी ह्या नद्यांचं एक प्रकारे प्रकार वर्गीकरण या ठिकाणी आपण केलेलं आपल्याला दिसून येते. तर या प्रकारे एकूण सर्वसाधारणपणे अभ्यासासाठी मोठ्या मध्यम आणि लहान या प्रकारे भारतातील प्रवाह प्रणाली नदी ह्या दिसून येतात. आणि जर उगमाच्या आधारावर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी भारताच्या ज्या नद्या आहेत तर उगमाच्या आधारावरती दोन भाग या ठिकाणी पडताना दिसते. दोन वर्गीकरण आपण दोन भागामध्ये करू शकतो. नद्यांच्या उगमाच्या आधारावरती उगमाच्या आधारावरती या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात आलंच असेल की भारत हा विस्तृत देश आहे आणि या ठिकाणी अनेक पर्वतरांगा पठारी भाग आणि मैदानी भाग सुद्धा आहेत. आणि या पर्वतीय भागामधून या नद्या ज्या आहेत ह्या उगम पावतात आणि अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर या ठिकाणी ह्या नद्या जाऊन मिळतात. आणि या ज्या नद्या ज्या ठिकाणी त्या उगम पावतात ज्या ठिकाणावर त्यांचं उगम होतो या उगमाच्या आधारावर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक हिमालय पर्वतातून उगम पावणाऱ्या आणि दोन यामुळे दख्खन पठार या दख्खनच्या पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या या प्रकारच्या दोन भागामध्ये आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करता येते. आता या ठिकाणी बघा हिमालय पर्वत आणि भारताचा जो वरचा हा उत्तरेकडील भाग आहे तर हा उत्तरेकडील भाग हा हिमालय पर्वत म्हणून आपण बघतो. आणि मित्रांनो या हिमालय पर्वताची उंची आजसुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि या हिमालय पर्वतामध्ये अनेक नद्या ज्या आहेत अत्यंत भारताला उपयुक्त असणाऱ्या नद्या ज्या आहेत या हिमालय पर्वतामधून पावतानी दिसून येते. यामधल्या बऱ्याच नद्या ह्या भारताच्या पूर्वेकडील भागाला म्हणजे बे ऑफ बेंगॉलला येऊन मिळतात आणि काही सिंधूमधील या प्रकारच्या नद्या आहेत ज्या उपनद्या ज्या आहेत ह्या भारतातून पाकिस्तानमध्ये जाऊन ती पुढे वाहतानीकडे दिसून येते. तर अशा प्रकारे या हिमालय पर्वतात उगम पावणाऱ्या आणि दुसरं म्हणजे दख्खनचं पठार. मित्रांनो दख्खनचं पठार म्हणजे ज्या महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल केरळ हा जो भारताचा दक्षिणेकडील भाग आहे तर हा दख्खनचं पठार म्हणून ओळखला जातो. आणि या दख्खनच्या पठारावरती
सह्याद्री पर्वत सातपुडा असो आणि अनेक छोटे मोठे छोटा नागपूरचा प्रकार असो राजमहल तिकडे असो या इतर काही भाग असेल या भागामधून काही नद्या उगम पावतात आणि त्या ठिकाणाहून उगम पावणाऱ्या नद्यांच्या अंतरावरती त्याला आपण दक्कनच्या पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या आणि हिमालय पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या अशा दोन भागांना त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. आता मित्रांनो, या ठिकाणी जर आपण या दोन नद्यांच्या उगमाच्या ठिकाणाचं जर आपण अवलोकन केलं तर यामध्ये थोड्या भाग प्रमाणात आपल्याला खूप भागामध्ये खूप नद्या ज्या आहे या नद्यांच्या कार्याचा जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला खूप मोठा फरक किंवा डिफरन्स या ठिकाणी दिसून येते, तफावत या ठिकाणी दिसून येते. तो सुद्धा आपण या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अभ्यास करूया. तर आपण बघू शकतो की या हिमालय पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत या युवा अवस्थामध्ये असलेल्या आपण दिसून येते. आता मित्रांनो, युवा अवस्था आणि शक्ती जास्त असलेल्या दिसून येतो निर्माण होणार आहे. तर कशाप्रकारे मित्रांनो, या हिमालय पर्वताची उंची ही हा हिमालय पर्वत जो आहे हा आधुनिक पर्वत म्हणजे त्याची जे नवयुगातला पर्वत असलेला आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे नवीन पर्वत असल्यामुळे या ठिकाणच्या नद्या ज्या आहेत ह्या नद्या उंच पर्वतीय भागामधून उगम पावतात आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्ध अवस्था ज्या मानवाच्या तीन अवस्था आहेत म्हणजे बाल्यावस्था असेल, युवावस्था असेल, प्रौढावस्था तर वृद्ध अवस्था या ठिकाणी युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्ध अवस्था या तीन अवस्था ज्या या अवस्थाप्रमाणे या नद्यांच्यासुद्धा तीन अवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे. तर या ठिकाणी या हिमालय पर्वतातल्या नद्या ज्या आहे युवावस्थामध्ये आहे आणि युवावस्थामध्ये आपण बघतो की तळ भागाचं जे खनन आहे खनन मोठ्या प्रमाणात त्याचा फुगा जे गुरुपाय हे या ठिकाणी होतात आणि या प्रकारच्या युवावस्थामुळे त्या शक्तिशाली असतात, प्रभाव वेगवान असते आणि वेगवान असल्यामुळे या ठिकाणी खनन कार्य जे आहे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. म्हणजे या नद्या ज्या आहे ह्या हिमालय पर्वताच्या ह्या युवावस्थामध्ये आणि या ठिकाणी जर बघत घेतलं वृद्धावस्थेकडे जाताना दिसतात या वृद्धावस्थेमध्ये आहे. तर वृद्धावस्थेमध्ये या ठिकाणी की दक्कनचं पठार ही प्राचीन पठार आहे आणि या ठिकाणच्या नद्याचं जे आहे या उगम पावताना आपण दिसतो की या जो भाग आहे हा पूर्णतः सपाट उतर भाग असलेला आपल्याला दिसून येतो आणि ह्या प्राचीन काळापासून या ठिकाणी खनन कार्य केलेलं आहे. आता त्याचं खनन कार्याचं काम जे आहे त्या ठिकाणी संपुष्टात त्या कमी कमी होताना दिसून येते. परंतु हिमालय पर्वतातलं जर बघितलं आपण तर हिमालय पर्वतातलं खनन कार्य हे मोठ्या प्रमाणात आजसुद्धा दिसून येते. तीव्र गतीनं या ठिकाणी नद्या हे प्रवाह वाहताना दिसते आणि या प्रकारे या हिमालय पर्वतातल्या नद्यांच्या मध्ये आणि दक्कनचे पठार या नद्या नद्यांमध्ये फरक असलेले दिसून येते. या ठिकाणी पाण्याच्या संबंधित सुद्धा म्हणजे प्रवाहामध्ये जे पाणी आहे या प्रवाहाच्या संबंधित सुद्धा या ठिकाणी फरक असलेले दिसून येते. ह्या हिमालय पर्वतातल्या जे नद्या आहे या नद्यांना जे पाणी मिळण्याचा स्रोत आहे ते हिम आहे म्हणजे हिमनद वगैरे हिमनद्या हा स्रोत हिमालय पर्वताच्या नद्यांना पाणी पुरवण करण्याचं काम दिसते. परंतु या ठिकाणी जर दक्कनच्या भागात भारतातील जर नद्या बघितल्या तर यांना पर्जन्य हा एक दिवस स्रोत असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, हिमालय पर्वत आहे हा ते उंच पर्वतीय भाग आहे आणि या उंच पर्वतावरती बर्फाच्छादित या ठिकाणी हिमवर्षा होते आणि यामुळे या ठिकाणी हिम नद्या किंवा हिमाचा मोठमोठे भाग या ठिकाणी आहे आणि या हिमाच्या मधूनच या नद्यांना हारावून पाणी या हिमालय पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांना मिळतं. परंतु हे जर बघितलं आपण दक्कनच्या पठारावरच्या नद्या ज्या या ठिकाणी पर्जन्य जे आहे या ठिकाणी जेव्हा भारतामध्ये मोसमी वाऱ्याद्वारे पर्जन्य पडते आणि चारामध्ये पर्जन्य पडल्यानंतर या नद्यांना एक प्रकारे पाणी मिळते आणि ते नदीचे प्रभावित झालेले आपल्याला दिसते. एखाद्या वर्षी जर कोरडा दुष्काळ असला किंवा पर्जन्य पडून आहे बऱ्याच नद्या ज्या आहेत या कोरड्या त्याच्यातील प्रभावित पाणी जे आहे दिसून येत नाही. आजसुद्धा आपण बघतो की बऱ्याच भारतातील ज्या आपल्या मराठवाड्यातील म्हणाती भाग महाराष्ट्रातल्या ज्या नद्या आपण बघितल्या तर या महाराष्ट्रातील नद्यांच्या अनेक जो भाग आहे अनेक नद्या ज्या आहेत ह्या आज कोरड्या पडताना आपल्याला दिसून येत आहेत. यावर्षीचे
सरासरी पर्जन्यमान हे पर्जन्य या ठिकाणी न झाल्यामुळे बऱ्याच वेळेस या ठिकाणचा जो नदीचा प्रवाह आहे प्रवाह पूर्णपणे प्रवाहित झालेला दिसून येत नाही आणि डॅम जे आहे डॅम आजसुद्धा भरलेलं दिसून येत नाही. याचं कारण आहे की दक्षिणच्या प्रकारावर महानगरामध्ये ज्या ह्या मॅक्झिमम ह्या पर्जन्यावरती किंवा पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे हा एक महत्त्वाचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे अनेक जे घटक आहेत हे अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर भारतातील ज्या काही उगमाच्या आधारावर ज्या नद्या आहेत त्याचे दोन भाग आपण या ठिकाणी अभ्यास केले आहेत. या संबंधित उर्वरित भाग जो आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये